नमस्कार मित्रांनो, समर्थ लेखणीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. महायुतीच्या सत्ता स्थापनेचा आणि मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाचा फॉर्म्युला आता ठरला आहे. 5 आमदारांमागे 1 मंत्रिपद देण्याचा निर्णय घेतला गेल्याची माहिती आहे. महायुतीच्या या नवीन सरकारमध्ये 43 मंत्री असणार आहेत, त्यामुळे मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे आता पाहणं महत्त्वाचं आहे. शिंदे सरकारमध्ये भाजपचे 10, शिवसेना गटाचे 10 आणि राष्ट्रवादीचे 9 मंत्री होते. आता यंदाच्या महायुती सरकारमधील खातेवाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे. यात भाजपचे 20, शिंदे गटाचे 12 तर राष्ट्रवादी गटाचे 9 मंत्री असतील अशी माहिती आहे. शिवसेना शिंदे गटाला विधानसभा निवडणुकीत 57 जागा त्यांनी जिंकलेल्या आहेत, त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी 13 ते 16 मंत्रिपदाची मागणी केली होती. यापैकी 13 मंत्रिपद यांना मिळणार आहेत, त्यापैकी 7 कॅबिनेट मंत्री पद असतील तर 6 राज्यमंत्री पद असल्याची माहिती मिळते. राष्ट्रवादी अजित पवारांच्या गटाचे 41 आमदार आहेत जे निवडून आलेले आहेत. 41 आमदार अजित पवारांनी भाजपला 5 आमदारांमागे 1 मंत्रिपद मागितलं आहे, त्यानुसार त्यांना 5 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्री पद मिळण्याची अपेक्षा आहे. यंदाच्या महायुती सरकारमध्ये 43 मंत्री असण्याची शक्यता आहे. मित्रांनो, विषय हा पण आहे की शिंदे सरकारमध्ये 40 मंत्री जेव्हा शिवसेनेशी गद्दारी करून किंवा शिवसेनेपासून वेगळे होऊन, असं आपण म्हणू शकतो, वेगळे होऊन भाजपशी हातमिळवणी करून सरकार स्थापन केलं. त्यानंतर अजितदादांनीही तेच केलं. त्यावेळेस मंत्रीपद आपल्यालाही मिळेल, महामंडळ आपल्यालाही मिळेल अशी वाट बघत बघत 2.5 वर्षाचा कालावधी संपला तरी बऱ्याच आमदारांना त्या गोष्टी मिळाल्या नाहीत. आता तर 57 आलेत. 57 मधनं जर विचार केला तर 20 लोक, म्हणजे 20 लोकांना संधी मिळणार आहे, म्हणजे बाकीचे 30 परत पहिल्यासारखे लटकतेच राहणार आहेत. त्यांना तर खुश शिंदे करू शकत नाहीत. मग आताच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे मागच्या 2.5 वर्षात ज्यांना पद देऊ शकलो नाही, महामंडळ देऊ शकलो नाही, अशांना मंत्रिपदात मंत्रिमंडळात घेणारे का आपल्या जवळचे मागच्या वेळेला जे होते त्यांना जवळ ठेवून त्यांनाच ती पदं वाटणार आहेत, हा एक मुख्य मुद्दा आहे. अजित पवारांचं काही तेच आहे, वेगळं असं काही नाही आहे. पण आत्ताचा जनादेश बघताना हे लक्षात येतं की ही लोक आत्ता वेगळी होऊ शकत नाहीत आणि बार्गनिंग तर करू शकत नाहीत. बरं, सगळीकडे बातम्या येतात मुख्यमंत्री कोण होणार, सरकार कधी स्थापन करणार. अहो, भाजपला काहीही गरज नाही आहे. त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी 13 लोकांची गरज आहे, जे 13 अपक्ष आहेतच. जे BJP ला जर त्यांनी समर्थन दिलं तर तसं बघायला गेलं तर शिंदे आणि अजितदादा यांची फारशी गरज भाजपला वाटेल असं मला वाटत नाही. आणि त्याच्यातल्या त्याच्यात जर विचार केला तर देवेंद्र फडणवीसनी 2.5 वर्षात जे काही आत्तापर्यंतचं राजकारण केलंय, मग लोक त्यांच्यावर आरोप करतायत फोडाफोडी, एकनाथ शिंदेईमध्ये म्हणाले रात्रीचा आम्ही भेटायचो वगैरे वगैरे, त्यामुळे भाजप शिंदे गट आणि अजितदादा गट सुद्धा फुलू शकतात. त्यामुळे एकनाथ शिंदे किंवा अजितदादांनी आळमुठेपणा केला की आम्हाला एवढंच द्या तेवढंच द्या, तर देवेंद्र फडणवीस कदाचित अशी फोडाफोडी करून सरकार स्थापन करून शिंदे आणि अजितदादांनाही बाजूला करू शकतात. त्यांच्यासाठी ते सोपं आहे.
देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री घोषित करून पटापट हालचाली का होत नाही, तर बहुतेक विनोद तावडेंच्या रिपोर्टची वरिष्ठ म्हणजे मोदी आणि शहा वाट बघत असावे. आत्ता विनोद तावडेंकडे जर हे काम सोपवलं तर ते मराठे खुश होतील का नाही होणार, देवेंद्र फडणवीस बसवल्यावर ओबीसी खुश होतील का नाही होणार, याचे रिपोर्ट काय देतील हे काही वेगळं सांगायची गरज नाही. पण तरी पण आपण विचार करून चालू की रिपोर्ट पॉझिटिव्ह दिला तर मग आदल्या दिवशी वरून एखादी चिठ्ठी येईल आणि मग अचानक मीडियाला हे मुख्यमंत्री आहे असं, हे मुख्यमंत्री आहेत, अचानक चिठ्ठी येईल आणि मीडियाला हे मुख्यमंत्री आहेत असं कळेल असं मला वाटतं. मी काय खूप ॲनालिसिस करणारा किंवा खूप मोठा युट्यूबर्स वगैरे नाही आहे, पण तरी पण एक आम माणूस म्हणून त्याच्या मनात मोदी शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जी काही मनात गोष्टी आहेत त्या अनुषंगाने मी बोलतोय. दुसरी गोष्ट अशी आहे की समजा एकनाथ शिंदे सारखे सारखे जे बोलतायत की मी सामान्यांचा मुख्यमंत्री आहे, मी सामान्य जनतेचा मुख्यमंत्री आहे, माझ्यासाठी मी वर्षाची दारं सर्वांसाठी उघडी ठेवली, इतरांसारखं फेसबुकवर वगैरे चालू केलं नाही वगैरे, तसं देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले ज्यावेळेस ते 5 वर्षाचे शिवसेना उद्धव साहेबांबरोबर शिवसेनेबरोबर 5 वर्ष ज्यांनी मुख्यमंत्री पद भूतवलं त्यावेळेस वर्षाला आओ जाओ तुम्हाला राज असं नव्हतं जे शिंदेनी सर्वांसाठी वर्षा उघडं केलं, तसं देवेंद्र फडणवीस किंवा येणारा मुख्यमंत्री करेल का हा त्याहून मोठा प्रश्न आहे. मित्रांनो आपल्याला काय वाटतं, मित्रांनो आपल्याला काय वाटतं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर झाले तर वर्षा बंगल्याची द्वारं दरवाजे हे सर्वसामान्यांसाठी एकनाथ शिंदेनी जशी उघडली तशी उघडतील का आपल्या ठराविक लोकांसाठी उघडतील हा मुद्दा. दुसरी गोष्ट, ज्या खुर्चीवर बसण्याची सतत घाई असते किंवा त्या खुर्चीला सतत आपल्याकडे असावी असं वाटतं ती खुर्ची म्हणजे होम मिनिस्टर म्हणजे गृह खातं. जर सत्तेची लालसा नाही तर देवेंद्र फडणवीस हे गृह खातं आपल्या सहकार्यांना देणार का, कारण आम्ही शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं आम्हाला मुख्यमंत्रीची लालसा नाही नव्हती आम्ही म्हणूनच शिवसैनिक बसवला, इतरांसारखं आम्ही खोटं बोलत नाही आम्ही करून दाखवतो वगैरे म्हणणारे आम्हाला सत्तेची लालसा नाही म्हणणारे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री बनवलं म्हणणारे फडणवीस लालसा न ठेवता गृह खातं आपल्या सहकार्य पक्षांमधल्या कुणाला देणार का, तर उत्तर येईल नाही ते देऊ शकत नाहीत, कारण गृह खातं जर आपल्याकडे असेल तरच आपल्याला वर्चस्व गाजवता येतं हे देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे. म्हणूनच भाजपने शिंदेना मुख्यमंत्री करताना मेन खातं गृह खातं हे आपल्याकडेच ठेवलं, कारण एक म्हण आहे ना जिसकी लाठी उसकी भैंस, तसं काहीसा आहे ज्याच्याकडे गृह खातं तो राजा. आपल्याला काय वाटतं मित्रांनो की एकनाथ शिंदे आणि अजितदादांचे बाकी आमदार किती वर्ष आपल्याला काहीच मिळालं नाही तर राहू शकतात, भाजपचे किती लोक राहू शकतात काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आम्हाला नाही वाटत की 2-2.5 वर्षानंतर कोणी नाराज होऊन कुठे जाणार नाही याची खात्री मतदार म्हणून मला तर नाही,
तुम्हाला आहे? कमेंट करून नक्की सांगा, आणि हो, व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका.